सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान। जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वे सर्वा 1008 स्वामी श्री शांतिगिरी महाराज यांच्या समर्थकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक अर्ज एबी फॉर्म आज घेतला असून ते निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरणार आहेत। नाशिक लोकसभेच्या रिंगणात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। आज स्वामी श्री शांतिगिरी महाराज यांचे समर्थक प्रतिनिधी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी आले होते। येत्या 29 तारखेला शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे। स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। स्वामी श्री शांतिगिरी महाराजांनी महायुतीकडून आणि नंतर महाविकास आघाडीकडून देखील चाचपणी केली होती, मात्र दोन्हींकडूनही जागा मिळण्याची शक्यता धूसर असल्यामुळे शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसून नाशिक जिल्हा भाजपकडून स्वामी श्री शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा आहे। भाजपलाही जागा सुटल्यास स्वामी शांतिगिरी महाराज हे उमेदवार असू शकतात असं देखील बोललं जात आहे। जय बाबाजी भक्त परिवार नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असून त्याचा फायदा शांतिगिरी महाराजांना होऊ शकतो। श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असलेल्या शांतिगिरी महाराज यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे। निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी यांचे शिष्य मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आणि गावागावांत आहे। शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठा असून त्यांच्याच जोरावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे। आपण देव देश आणि धर्मासाठी आणि राजकारणांच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक लढवणार असून भक्त परिवाराने आपल्याला विजयी करावं असं आवाहन शांतिगिरी महाराजांनी केलं आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराजांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट नाशिक लोकसभेसाठी आग्रही असताना शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला असून ते नाशिक लोकसभेतून विजयी होणार का, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला संत महात्मा खासदार लाभणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी चेतन चौधरीसह अश्विनी पुरी, नाशिक।